कश्मीर वाइल्स को उन्होंने वल्गर फिल्म कहा है वल्गर इसलिए कहा है कि एक हा वल्गर यासाठी म्हटलाय की तो एका पक्षाचाच प्रचार दिसतोय आणि एका पक्षाविरुद्ध प्रचार दिसतोय स्पष्ट. कश्मीर फाईल आल्यानंतर तो चित्रपट आल्यानंतर त्याचा ज्या प्रकारे एका राजकीय पक्षाने गाजावाजा केला प्रचार केला त्यानंतर कश्मीरात सगळ्यात जास्त पंडितांचं किलिंग्स झालेलं आहे आपल्याला माहीत असत. गेल्या वर्षभरामध्ये कश्मीरमध्ये कश्मीरी पंडितांवर हल्ले जास्त वाढले त्याच्यामुळे कश्मीर फाईल 2 काढावा अशी जेव्हा आम्ही मागणी करतो तेव्हा त्या चित्रपटाचे निर्माते त्याच्यावर काही बोलत नाही ते काय आणि ह्या सिनेमावर कोट्यवधी रुपये कमवले पण त्यातले काही रक्कम त्यांनी कश्मीरी पंडितांच्या अनाथ कुटुंबांना द्यावी अशी जेव्हा मागणी केली तेव्हा त्यांच्यावरती काही बोलत नाही. तो ये जो बात है कश्मीर फाइल्स के बारे में ये सच है. अगर कोई जीने का होगा मैं तो अभी इतना ही देखता हूँ कि जिस तरह से प्रोपागंडा हुआ था एक पार्टी का और एक पार्टी के खिलाफ उसके लिए फिल्म बनाई थी और एक पूरी पार्टी पूरी सरकार जहाँ जहाँ बीजेपी की सरकार है वो उस प्रचार में लगा. लेकिन ये सिनेमा आने के बाद कश्मीर में सबसे ज़्यादा किलिंग्स हुई है पंडितों की. आपने देखा होगा पंडितों को मारा गया सुरक्षा कर्मियों को मारा गया. तब ये कश्मीर फाइल वाले कहाँ थे? ये आक्रोश तो कश्मीरी पंडितों के अनाथ बच्चे भी कर रहे थे. अब कहाँ गए कश्मीरी फाइल वाले? अब हमारी वेदना दिखाई तब ना कोई सामने आया ना कश्मीर फाइल 2 का कोई नियोजन हुआ. अब बनाइए कश्मीर फाइल 2.